नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या आंबा पिकायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या कोकणामध्ये बदलत्या वातावरणामुळे आंब्यावर मोठ्या प्रमाणामध्ये किडींचा सुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने फळमाशी ही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते। ही फळमाशी आहे ती फळावर अंडी लावते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अळ्या असतात, ज्या किडी असतात, त्या आपल्या संपूर्ण फळाला नुकसानदायक आहेत आणि याच्यामुळेच आपल्या कोकणामधील मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचं नुकसान होत आहे। तर यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आम्ही आपल्या आर्या ग्रो फार्ममधील फळमाशी कंट्रोलसाठी अशा प्रकारचा फळमाशी रक्षक सापळा बनवून लावलेला आहे। तर सुरुवातीला आम्ही एक बॉटल घेतली, त्याला दोन्ही बाजूला होल मारले, जेणेकरून फळमाशी आहे ती आतमध्ये जाईल आणि खाली पाणी आहे या पाण्यामध्ये बुडून मरेल। तर आतमध्ये ही जी वडी आहे ती फळमाशीच्या मादीचा गंध असतो याची वडी आहे, म्हणजेच मिथाईल युजिनॉल नावाचा गंध असतो याची वडी आहे। याला नरमाशी अट्रॅक्ट होते आणि पाण्यामध्ये बुडून मरते। तर ही जी वडी आहे ती कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये इझिली उपलब्ध होते। ती खरेदी करून तुम्ही अशा प्रकारचा रक्षक सापळा बनवून नक्की लावा, जेणेकरून तुमच्या बागेतील फळमाशी ही कंट्रोलमध्ये येईल आणि तुमच्या आंब्याचं नुकसान। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बागेतील फळमाशी ही कंट्रोल करू शकता। जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। यवा आर्यनगरी, आपलीच असा।